कॉन्फ्रेंस आप लोग आयोजित किए हैं, जो चुनाव हुआ अभी विधानसभा का दहीसर में, उसको लेकर आप लोगों का क्या विरोध है, जरा उसके बारे में बताइए। आमचा विरोध यासाठी आहे, आमचा विरोध यासाठी आहे की क्षेत्रपद दहीसर विधानसभेमध्ये ज्यावेळेस निकालाचा दिवस होता, त्या निकालाच्या दिवशी त्या ठिकाणी एक मशीन ज्यावेळेस ते राऊंड सुरू होतात, मला वाटतं 9व्या राऊंडमध्ये ती मशीन आणण्यात आली, सेकंड राऊंडमध्ये, आणि मशीन आणल्यानंतर आमचे त्या ठिकाणी काउंटिंग एजंट बसले होते, माझ्या मागे उभे काउंटिंग एजंट आहेत, त्यांनी ती मशीन त्या 6व्या नंबर टेबलवर आल्यानंतर त्या ऑफिसरला सांगितलं की ते पहिल्यांदा सील तोडू नका, पहिल्यांदा आम्हाला त्या मशीनचा नंबर सांगा, त्या मशीनचा नंबर त्या ज्यावेळेस त्यांनी सांगितल्यानंतर ज्यावेळेस या काउंटिंग एजंटला त्या दिवशी मतदान झालं त्या दिवशीचा तो जो नंबर होता आणि त्या मशीनचा नंबर यांच्याकडे असलेले जो पेपर आहे सगळ्यांकडे असलेला पेपर याच्यामध्ये तफावत आढळली, त्यामुळे ताबडतोब आम्ही तिकडे जाऊन त्या ठिकाणची मशीन त्या मशीनचं मतमोजणी कसे काय तुम्ही करू शकता, मशीन या दहीसर विधानसभेची नाहीच आहे, ती नसताना सुद्धा तुम्ही मशीन आणली कुठून, असं त्यांना मी प्रश्न विचारल्यानंतर संबंधित तिथले अधिकारी जे आरो होते पाटील ते गडबडले, त्यांना निवृत्त झाले, त्यांना उत्तर देता आलं नाही, त्यामुळे आम्हाला या जी सगळी प्रक्रिया आहे ती सगळी प्रक्रिया बोगस आहे असं स्पष्ट आमचा आरोप आहे, आणि त्यानंतर ती मशीन त्यांच्या टेबलवर ठेवण्यात आली, त्याच्यानंतर तशीच दुसरी मशीन जशा प्रकारे मी म्हणालो नंबर अल्फाबेटमध्ये सुद्धा दुसऱ्या मशीनमध्ये चूक होती आणि 6व्या फेरीला तिथे चूक होती, परत त्या आरोना सांगितलं हे काय चाललंय नेमकं, पहिल्या मशीनमध्ये गडबड तुम्ही तुमच्या टेबलवर ठेवलीत, आपण नंतर त्याची मतमोजणी करू, नंतर दुसऱ्या मशीनचं पण तसंच, आम्ही संपूर्ण जी प्रक्रिया जी बघत होतो प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेली प्रक्रिया आहे, त्या ठिकाणी बोगस मशीन आतमध्ये आणून त्यांची मतमोजणी करण्याचा जर डाव होता आणि तसंच त्यांनी डाव साधला आणि जे विजयी उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या मध्ये चौधरी यांना त्यांना घोषित करण्यात आलं आणि आम्ही तिथे कोणी नसताना जसं आमचे सामंतसाहेब मगाशी म्हणाले तिथे विरोधी पक्षाचा कुठला उमेदवार आणि एजंट नसताना त्यांना घोषित करण्यात आलं आणि याच प्रक्रियेवर आमचा आक्षेप आहे, कसं काय ते घोषित करू शकतात आणि हिची सगळी प्रक्रिया झाली ती परत प्रक्रिया बॅलेट पेपर व्हावी, 153 विधानसभेमध्ये परत रिलेक्शन व्हावं अशा पद्धतीचे आम्ही या ठिकाणी आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून मागणी करतोय आणि असं म्हणून या ठिकाणी तुम्हाला बोललेलं आहे आणि तुम्हाला जर थोडक्यात प्रत्यक्षित पाहिजे असेल ज्या वेळेलाच त्या पोलिंग जो काउंटिंग एजंटनी जे मशीनचा नंबर पकडला तो माझ्या मागे अमित भाजी उभा आहे, तो तुम्हाला 2 मिनिटात लगेच सांगेल, फर्स्ट स्टार्टिंग ना सेकंड राऊंड, सेकंड राऊंडला जी मशीन पकडली ओरिजिनल मशीनचा होता नंबर होता BCUEG 22683 आणि जी डुप्लिकेट पकडली जी आयडेंटिटी जी होती ओरिजिनल BCUEG 12364 हे त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे, डॉक्युमेंट आहे.